मित्र आहे शेअर मार्केट. हे शेअर मार्केट शिकायला आलेत काय भाई? सगळ्यांनी शिका, सगळ्यांनी शिका. फ्री मध्ये, फ्री मध्ये शाळा शिका आधी, मग काम 25 करा इकडे डायरेक्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज एक्सपायर आहे गुरुवार. गुरुवार आहे, आज तारीख आहे किती आहे तारीख? मार्केट तिथेच ओपन झालंय आज. आणि इथून बघा, त्यांनी आजच्या डेचा लो ब्रेक केलाय मार्केटनी, त्यामुळे आपण इथं आता कॉल सेल मारलाय. म्हणजे आपला दृष्टिकोन आहे की मार्केट खाली जावं, तर कॉल सेल, हा कॉल सेल मारलाय, 30 मारलाय. ह्याचा स्टॉप लॉस आहे 50 रुपये. आता ह्याचा 13 रुपये प्रॉफिट आहे. आणि जर हे ब्रेक न करता वर गेलं इथून, तर आपण इथं हेज करणार आहे ह्याला, ठीक आहे? नाहीतर ह्याला असंच जाऊन देणार खाली. आता ही हेज म्हणजे आता जे आम्ही कॉल सेल केलाय ना खाली जायला, तर आम्ही पुट सेल करणार वर जाण्यासाठी. आणि ह्या ट्रेन लाईनचा जर सपोर्ट हे घेतं इथं, इथपर्यंत येतो वर, तर हे मला वाटतं 20 रुपये होईल आलं तर. आणि नाहीतर काय नाही, त्याचं डीके होतच राहील असं पण, त्यामुळे हे प्रॉफिट मध्येच राहील. आणि बाकी तर काय नाही, चार्ट वरती आहे बघा. डेचा हाय आहे इथं, डेचा हाय आणि हा डेचा लो आहे. ओके, आणि इथं एक सपोर्ट होता. वरची लाईन कसली सांग, कुठली? ही डेचा हाय रे, त्या मागच्या डेचा हाय हा, आणि ह्या डेचा कालच्या डेचा लो आहे. ठीक आहे, तर असे बघू काय होतंय. वर जाते का खाली येते? वर गेलं तर आपण हेच करू. गणेशने काय केलंय? मी नाही काय केलं, मी काय केलं, तू काय केलं? मी पण काय नाही, मी रेडी आहे बघ, मी रेडी हेच करायला. या बघा काय बूट, जर ते गेलं सेम आलं तर मी लगेच रेडी आहे इथं डायरेक्ट. आम्ही जरा ट्राय करतोय ना का, नेकेड मारायचं आम्ही जरा ट्राय करतोय. ट्राय पूर्णपणे नाही करत आहे, थोडं मिक्स वाटलं की हेच करून टाक, हेच करून टाक आपल्या ह्याच्यात. परत नवीन नवीन आहे ना जरा, आम्ही जरा नेकेड मध्ये. मी पेपर ट्रेडिंग केलं, गणेश पेपर ट्रेडिंग केलंय. गणेश नवीन स्ट्रॅटर शोधून काढतोय पेपर. अरे ह्यांना सांग की पेपर ट्रेडिंग मध्ये कुठला ऍप वापरतो? हे पेज, फ्रंट पेज, फ्रंट पेज नाही बघा त्याचं. हा नवीन आलेलं आहे, प्ले स्टोअर वर आहे का? हा आहे प्ले स्टोअर वर. हा तर मित्रांनो, पेपर ट्रेडिंग साठी फ्रंट पेज आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ शकतो का? देऊ शकतो लिंक, मेसेज करा. हा मेसेज करा, कारण की मला भीती वाटते लिंक द्यायची. उगाच मारायची का स्ट्राईक बी काम करत. पण बघू, मेसेज करा, तुम्हाला लिंक देतो पेपर ट्रेडिंग जर कोणाला करायचंच असेल तर. बघा जरा ब्रेकआउट दिलायचा अजून तर पूर्णपणे नाही, पण कॅन्डल संपायचे बघा. प्रॉफिट भरपूर मजबूत, 30 रुपये प्रॉफिट आहे, मस्त. एवढा मी कालपासून आपण ते फेक ऍप म्हणत बसता ना, त्यामुळे त्यांना वाटलं की वेगळंच काहीतरी, नाही का? आम्ही नव्हतो वापरलं, आम्ही न्यू स्टॉक वापरलेला, पण आता ती बंद झाले. बघू काय होतंय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तर वाजलेले 10:20 आणि आता आपल्या पोझिशन काय त्या आपण जरा बघूयात. लॉस मध्ये का प्रॉफिट मध्ये, मार्केट मध्ये मुवमेंट बघ. लेट सी द मार्केट मच्ची. चांगले काल पण चांगलं होतं मार्केट साइड. आपण जे मागाशी बोललेलो की इथन ब्रेकआउट देऊन खाली जाईल, पण मार्केटने इथंच कन्सोलिडेशन केलं. कन्सोलिडेशन केलं की आणि ह्या स्पाइक मध्ये वाढला असेल की प्रीमियम काय केलं मग? हेच केलं आम्ही लगेच. बघू हेच तुमचं कसं दिसतंय. अरे वा, आपण म्हणलं होतं ना ह्या वरच्या लाईनीला जर परत फिरलं ते इथं वरती, इथं वरच्या लाईनीला, इथं आहे ना लाईन, इथं वरच्या लाईनीला परत फिरलं की मग इथे हेच करणार. मग तिथंच हेच केलं आणि 300 रुपये प्रॉफिट. मार्केटनी ह्या ठिकाणी ब्रेकआउट दिला, ब्रेकआउटच्या साईडला, खालच्या साईडला दिला पहिला, परत वरच्या साईडला दिला, परत खालच्या साईडला दिला, आणि आता तिथंच तिथंच आम्ही हेच केलं. दोन्ही साईड प्रॉफिट घेतोय, आमचं हेजिंग चालू केलं, 300 रुपये प्रॉफिट आणि प्रॉफिट लावलेले बऱ्यापैकी. डबल का लावलंय कारण की एसएल पर्यंत जाणारच नाही आम्ही, तोपर्यंत दुसरं करणार आहे ऍडजस्टमेंट, म्हणून एसएल मोठे तेवढे नाही घेणार. प्रॉफिट चालू आहे. आणि गणेशचं काय चालू आहे बघतय जरा मी. नवीन स्टॅटर प्रॉफिट दाखव रे, प्रॉफिट नाही लॉस. नवीन स्ट्रॅटर्जी वर काम करतोय तो. झूम करू देऊ एवढं. ती स्ट्रॅटर्जी आजच्या साठी नाहीये, तरी पण असं टाइम पास म्हणून घेतली. गुरुवार मित्रांनो, हे पेपर ट्रेडिंगचं ऍप आहे, खरा खरा प्रॉफिट नाहीये हे, नाही बरं. आणि ते खरं आहे, थांबा थांबा, प्ले स्टोअर काल एकाला खरं वाटलं की बाबा प्ले स्टोअर काय रे. एंजल वन आणि ओपन केलं 300 प्रॉफिट. हे खरं आहे, ऍप्लिकेशन खरं आहे बरं का मित्रांनो. पेपर ट्रेडिंग नाहीये तर चाललेला आहे प्रॉफिट आता आपला.
303, 302 चालते मग बघू आता किती बुक करणार आहे भावांनो. 600 बुक करू आणि नंतर चिल मारू डायरेक्ट 2.5 एकदम भपका घेऊन 2-3 लॉट. झिरो करू मी म्हणतोय, झिरो करू पण मुवमेंट येतील ना, मुवमेंट आल्यावर आम्ही झिरो. मग कसं रिस्क घ्यावी लागते मित्रांनो. चालते मग लॉट वाढू नाही, गणेशच्या अकाउंट मधले झिरो करू आपण ते दोन्ही पण बघू, ट्राय करू. चालते मग बघू ज्यावेळेस बहीण घेत का, जाऊ द्या मग, जाऊ द्या, हे इग्नोर करा आपण आणि आपण भेटू डायरेक्ट बुक केल्यावर लॉस का प्रॉफिट जे होईल ते. ब्लॉक कंटिन्यू करा. तर मित्रांनो आपला ट्रेड झालेला आहे, तर आपण पहिलं बघू प्रॉफिट किती बुक केला आपण. तर प्रॉफिट बुक केला आपण 485 रुपये आणि आपल्या क्लोजर पोझिशन दाखवू जरा ह्यांना. तर विशाल काय काय केले सांग की जरा, काय काय केलंय मी ते चार्ट वर सांगू शकतो असं नाही सांगतो. ठीक आहे चार्ट वर सांग भावा. इथं ज्यावेळेस रेड कॅन्डल इथं ब्रेकआउट जो दिला त्यावेळेस आपण कॉल सेल केलं होतं खाली जावं म्हणून. ठीक आहे मग परत वर गेलं नंतर तुम्हाला सांगितलं मी जर वरती परत आलं तर आपण काय करणार आहे सेफ राहण्यासाठी हेज करणार आहे पुट सेल करून. मग इथं हेज केला आम्ही इथं, मग हेज म्हणजे म्हणजे हेज म्हणजे म्हणजे दोन्ही साइडच पण घेतलं हा कॉल आणि पुट. मग जे राहिलेलं पुट ते पण ते घेतलं आणि इथं मग प्रॉफिट दाखवलं नाही का 200-250 म्हणजे परत खाली गेलं त्यावेळेस जी पुट साइड होती सेल केलेली ठीक आहे ती काय झाली लहान झाली, सॉरी कॉल साइड होती सेल केलेली ती काय झाली लहान झाली. मग त्याला या पॉवरचे पुट मोठा झालता त्यामुळे कॉलवाला मोठा घेतला तो काढून. ठीक आहे मग इथं परत कन्सल्टेशनला प्रॉफिट इथं परत मायनस गेलं होतं 10 रुपये दाखवत होते 10-20 रुपये बरोबर. पण नाही काय केलं थोडं कंट्रोल केलं कारण की इथं आल्यावर ज्यांचे हे ब्रेकआउटचे जे एस एल आहे ज्यांचे एस एल झाले इथं त्यांनी एक्झिट केल्यामुळे मग ते इथं खाली गेलं. मग त्यावेळेस आम्ही आमचा प्रॉफिट बुक केला आणि दाबलं कितीला होतं रे आपण 525 दाबलं होतं 485 रुपये प्रॉफिट आला. आणि आता ट्रेडिंग डायरेक्ट आपण करूया 2:30 काय दोन का म्हणतो गणेश कोण मित्र आहे शेअर मार्केट हे शेअर मार्केट शिकायला आलेत काय भाई सगळ्यांनी शिका सगळ्यांना शिका फ्री मध्ये फ्री मध्ये रोज येत जाऊ शाळा बार काय नाही शाळेत पण घ्यायच शाळा शिका काय म्हणते शाळा शिका आम्ही शाळा शिका आधी मग काम 25 करा इकडे डायरेक्ट. चालतं मित्रांनो भेटू आपण डायरेक्ट 2:30 ट्रेडमध्ये. 2:30 ट्रेड घेतला आपण खालचे वरचे मारले 10,000 रुपयाचे प्रॉफिट आहे तोच आहे. आणि आता खात बसलेत बघा एक्सपायरी हे विशाल भाऊ आहेत विशाल विशाल मी चार्ट दाखवतो हा चार्ट दाखवतो. तर मित्रांनो 693 रुपये प्रॉफिट झालाय. मग अशी कॉल आल्यामुळे ते व्हिडिओ कट केला तिथून चार्ट दाखवायचा होता त्या टाइम. आता तुम्हाला दाखवतो जो आपण स्ट्रॅडल मारला होता ना तो 2:30 मारला होता स्ट्रॅडल आणि त्यानंतर एक साइडला बघू शकता कंटिन्यू जे रेड कॅन्डल आले तिथं आपला जो एक एस एल आहे तो गेला आणि दुसऱ्याला आपण शून्य करून टाकलं. त्यामुळे जो प्रॉफिट आपला जो चालू होता मला वाटते 1000 पर्यंत आपलं जे होतं ना मग अशी मी ट्रेड दाखवलेला बघा 300 वाला ते काय झालं इथं ओटीएम होता तो आणि कंटिन्यू रेड आल्यामुळे आज काय झालं इन द मनी गेला आणि जसा इन द मनी गेला 25 SL लावलेला तो एस एल झाला आता बघा 43 दिसतंय. त्यामुळे मग हे 25 गेलं आणि दुसरं मग झिरो केलं आपल्याला हेच करायला दुसरे राहिलेच नाही सगळे झिरो झाले त्यामुळे दुसरं करायला हेच राहिलं नाही त्यामुळे मग तो प्रॉफिट 700 झाला. ते जर नसतं कंटिन्यू रेड नसतं आला 1500 सहज प्रॉफिट झाला असता कॅन्डल जरी आली असती ना म्हणजे हा मी संपलंच मग डायरेक्ट 1500 झाला असता पण जाऊ दे एवढं झालं तरी एक बात झालं आहे का नाही. आणि आता ऍडजस्टमेंट पण करायला लागली ना आता ऍडजस्टमेंट जास्त नाही करायला लागली सकाळी ऍडजस्टमेंट करायला लागले आपल्याला तेवढं ठीक आहे. आणि आता उद्या प्रीमियम आहेत कमी त्यामुळे आपण जरा नेकेड डायरेक्ट ट्रेड घ्यायचं. उद्याची प्रीमियम बघा दाखव 299 आणि 311 305 आता उद्या किती कमी होऊन येतात का कसे येतात काय माहिती. उद्या आपण डायरेक्शनल करायचा प्रयत्न करू आणि जरी एक साइडला जात असेल तर जाऊन द्या आणि जर वर आलं परत तर आपण हेजिंग करायचं त्याला. त्यामुळे आता ते एक नवीन ट्राय करू उद्या सेलिंग बाइंग नाही करणार नाही बाइंग नाही सेलिंग ऑप्शन सेलिंग. त्यामुळे बघू आता उद्या काय होतंय तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट येऊ द्या बायो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे इंस्टाची बिंदास विचारा डाऊट हा ठीक आहे मेसेज करा हो चलो ओके धन्यवाद.